आज महाराष्ट्र बोर्डाचा 10वीचा निकाल, दुपारी 1 वाजल्यापासून पाहता येणार ऑनलाईन निकाल. राज्यात दिवाळीपूर्वीच विधानसभेची रणधुमाळी, ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता. देशात 6व्या टप्प्यात 63.36% मतदान, निवडणूक आयोगाकडून मतदानाची अंतिम आकडेवारी जाहीर. 6व्या टप्प्यात 58 मतदारसंघामध्ये झालं होतं मतदान. शिक्षक आमदार कपिल पाटील विधानसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता, मुंबईतून विधानसभेची निवडणूक लढणार असल्याची माहिती. निवडणुकीपूर्वीच ऋषी सुनक यांना मोठा धक्का, पक्षाच्या 76 सदस्यांचा राजीनामा. ब्रिटनमध्ये 4 जुलै रोजी होणार आहे सार्वत्रिक निवडणुका. एमपीएससी परीक्षेच्या पद्धती 2025 पासून बदल, परीक्षार्थींच्या आंदोलनाची दखल घेत एमपीएससी बोर्डाचा निर्णय. मोदींचा इंडिया आघाडीवर हल्ला बोल, इंडिया आघाडी आरक्षण संपवण्याचे 3 कट रचत असल्याचा मोदींचा आरोप. मोदी हिमाचल सरकार पाडण्याची धमकी देतात, राहुल गांधींचा नरेंद्र मोदींवर आरोप. काँग्रेसचं सरकार आल्यास पहिल्या नोकरीची गॅरंटी, पदवीधर तरुणाला सरकार देणार पहिली नोकरी, राहुल गांधींचं तरुणांना जाहीर आश्वासन. रेमल चक्रीवादळाची पश्चिम बंगालच्या किनारपट्टीला धडक, वादळाची तीव्रता ताशी 110 ते 120 किलोमीटर असल्याची माहिती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.